सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचे व्ही स्कूल ॲपमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या संदर्भात विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या संदर्भात आपण प्रकरण क्रमांक 6 प्राण्यांचे वर्गीकरण या प्रकरणाविषयी माहिती पाहणार आहोत आणि त्यामधील उपघटक उपसंग पृष्ठवंशीय प्राणी व्हर्टिब्राटा क्रॅनियाटा याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या उपसंगातले जे काही प्राणी असतात या प्राण्यांची काही वैशिष्ट्ये समजून घेऊया. पहिलं वैशिष्ट्य आहे पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्या जागी पाठीचा कणा असतो. म्हणजे या प्राण्याचं सर्वात पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं यांचा जो काही पृष्ठरज्जू आहे तो नाहीसा होतो आणि त्याऐवजी त्या ठिकाणी पाठीचा कणा निर्माण होतो. दुसरं पूर्णपणे विकसित झालेले शीर, शीर म्हणजे डोके. मग आपण या प्राण्यांचं दुसरं वैशिष्ट्य जर विचार केला तर यांचे जे काही डोकं आहे ते पूर्णपणे विकसित झालेलं असतं. तिसरा मुद्दा आहे मेंदू हा कवटीमध्ये सुरक्षित असतो आणि आपण त्याचे उदाहरण आहोत की आपला सुद्धा मेंदू हा आपल्या हाडांच्या कवटीमध्ये सुरक्षित असतो जेणेकरून काही इजा झाली तर आपल्या मेंदूला त्या कवटीमुळं संरक्षण मिळतं. पुढचं महत्त्वाचं त्याचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की त्यांचं अंतकंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय असते. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये हे दोन प्रकारचं जे काही आवरण अंतरकंकालामध्ये या ठिकाणी असतं. नंतर शेवटचं याचं वैशिष्ट्य विचारात घेतलं तर जबडे विरहित किंवा जबडे असणारे पृष्ठवंशीय प्राणी. मग या या संघामध्ये असणारे जे काही प्राणी आहेत त्यांना काहींना जबडे असतात किंवा काही जबडे विरहित असतात. तर या उपसंघामध्ये आपण जर विचार केला तर हा जो काही उपसंग पृष्ठवंशीय प्राणी आहे पुन्हा 6 प्राणी वर्गामध्ये विभागले गेलेला आहे. त्यातील पहिला प्राणी वर्ग आपण समजून घेऊया तो म्हणजे चक्रमुखी प्राणी वर्ग. या चक्रमुखी प्राणी वर्गाचा विचार केला तर त्याच्यामध्ये त्याला इंग्रजीमध्ये सायक्लोस्टोमॅटा असं म्हटलं जातं. त्याचं उदाहरण आपण या चित्र स्वरूपात जर पाहिलं तर या ठिकाणी एक चक्रमुखी प्राणी वर्ग पेट्रोमायझॉन या ठिकाणी उदाहरण स्वरूपात आहे आणि याचे शरीराचे भाग चुशीमुख, डोळा, कलारंध्र आणि शरीर असं त्याच्या शरीराचे महत्त्वाचे भाग असतात. मग या प्राण्यांचा जर आपण विचार केला तर पहिलं त्याचं वैशिष्ट्य आहे जबडे विरहित चुशीमुख. मग जबडे विरहित चुशीमुख म्हणजे काय की यांच्या जे काही तोंड आहे त्या ठिकाणी जबडे नसून फक्त चुशीमुख त्या ठिकाणी असतं. चुशीमुख म्हणजे सकिंग पार्ट. मग त्या ठिकाणी हे जे काही प्राणी आहेत हे प्राणी त्या चुशीमुखाच्या साह्यानं आपल्या शरीरामध्ये अन्न ग्रहण करतात. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं यांची जी काही त्वचा आहे खवले विरहित मृदू त्वचा असते. म्हणजे यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे खवले हे नसतात. आपण मासा जर पाहिला तर माशाच्या शरीरावर आपल्याला खवले दिसतात. तिसरं युग्मित उपांगे. युग्मित उपांगे म्हणजे त्यांना जे काही पर असतात त्यांच्या जोड्या त्यांच्या शरीरामध्ये असतात. नंतर हे बाह्य परजीवी आहे. शब्दाचाच अर्थ आहे बाह्य परजीवी. म्हणजे हे जे दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतात. दुसऱ्या सजीवाच्या शरीरातून या चुशीमुखाद्वारे ते काय करतात अन्न ग्रहण करत असतात. मग आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये सुद्धा उवा असतील, लिखा असतील, ढेकूण असल हे बाह्य परजीवीचे उदाहरणं आहेत. आणि याच्यामध्ये हे दोन उदाहरणं त्या ठिकाणी सांगितलेले आहेत ते म्हणजे पेट्रोमायझॉन आणि विग्झिन. नंतर हा जो काही उपसंग पृष्ठवंशीय प्राणी आहे त्याचा दुसरा प्राणी वर्ग आहे तो म्हणजे मत्स्य प्राणी वर्ग क्लास पायसेस. मग पायसेस जर आपण विचार केला तर त्याचं एक उदाहरण चित्र स्वरूपात या ठिकाणी दाखवलेलं आहे ते म्हणजे मासा. मग ह्या माशाचा विचार केला तर स्कॉलिओडॉन या प्रकारचा हा मासा त्या ठिकाणी त्याचं नाव आपल्याला लक्षात येतं. आणि याचे जर शरीराचे भाग पाहिले मुख, डोळा, पार्श्वरेषा, पृष्ठपर, पुच्छपर, अधरपर, श्रेणीपर व पर कल्लाविदरे. पर म्हणजे पंख. मग आपण आपल्याला माहिती आहे की मासा हा जो काही आहे तो पाण्यामध्ये पोहत असतो आणि त्यासाठी त्याला ह्या परांची अत्यंत महत्त्वाची उपयोगिता असते. या प्राण्यांचा जर विचार केला तर पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शीतरक्ती आणि जलचर. शीतरक्ती म्हणजे ते त्यांच्या शरीराचे तापमान जे काही आहे ते त्यांचं शरीराचं तापमान हे थंड स्वरूपात कमी स्वरूपात असतं. आणि जलचर म्हणजे हे प्राणी जे काही आहेत हे सर्व
जलवासी म्हणजे पाण्यात समुद्रात गोड्या पाण्यात राहणारे आहे. दुसरं महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर या आकृतीवरून आपल्याला या चित्रावरून लक्ष देतं यांचा शरीराचा आकार हा निमुळता आकार आहे. हा जो काही निमुळता आकार आहे काय त्यांना फायदा होतो सगळ्यात महत्त्वाचं जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जे काही शरीर आहे हे निमुळतं असल्यामुळं पाण्यामध्ये त्यांना पोहताना पाण्याचा जो काही विरोधी प्रवाह आहे त्या ठिकाणी तिथं अटकाव येत नाही. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की यांच्यामध्ये युग्मित आणि अयुग्मित पर त्या ठिकाणी असतात. म्हणजे पराच्या जोड्या आणि काही ठिकाणी सिंगल असा पर किंवा पंख किंवा त्या ठिकाणी तो भाग असू शकतो. मग यामध्ये इथं जर आपण पाहिलं तर काही जोडी स्वरूपात आणि काही सेपरेट स्वरूपात हे आपल्याला पर दिसतात. नंतर शेवटचा आपण जर विचार केला तर पुच्छपर शेपटीकडे असणारा जो काही पर आहे या पराच्या सहाय्यानं हा हे जे काही मासे असतात हे मासे पोहताना आपली दिशा बदलतात. जसं आपण गाडी चालवतो मोठी गाडी असेल फोर व्हीलर तर स्टेअरिंगद्वारे स्टेअरिंग फिरून आपण आपली गाडीची दिशा बदलतो. पण माशामध्ये त्यांचं जे काही स्टेअरिंग आहे ते पुच्छपर पाठीमागं असतं आणि त्याद्वारे त्याची हालचाल करून ते काय करत असतात दिशा बदलवत असतात. पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य बाह्य कंकाल खवलेयुक्त तर आंतर कंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय स्वरूपात असतं. मग आपण मासा जर पाहिलं तर त्याच्या बाह्य आवरणावर खवले असतात. मग तुम्ही बाजारामध्ये जर मासे पाहिले तर त्यांच्या शरीरावर खवल्या स्वरूपात भाग असतो आणि जे काही आंतर कंकाल आहे शरीराच्या आतला भाग तो एकतर कास्तिमय असतो किंवा अस्थिमय असतो. आणि याचं शेवटचं वैशिष्ट्य आपण समजून घेऊया की हे जे काही मासा आहे किंवा हे जे काही मत्स्यवर्ग प्राणी आहेत हे कल्ला विदरे याद्वारे काय करत असतात श्वसन करत असतात. म्हणजे याद्वारे त्यांची श्वास घेण्याची श्वास सोडण्याची जी काही प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी केली जाते. आणि याच्यामध्ये काही उदाहरणं सांगता येतील रोहू पापलेट समुद्र घोडा शार्क स्टिंग रे इलेक्ट्रिक रे हे त्याची काही उदाहरणं आहेत. यानंतर आपण पुढचा तिसरा प्राणी वर्ग लक्षात घेणार आहोत उभयचर. मग उभयचर प्राण्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्या परिचयाचं एक उदाहरण त्या ठिकाणी दिसतं ते म्हणजे बेडूक. या बेडूक या प्राण्याचा जर आपण विचार केला तर त्याचे महत्त्वाचे भाग नागपुडी डोळे कर्णपटल धड मऊ त्वचा आणि मागील पाय आणि पुढील पाय हे त्याचे महत्त्वाचे काय आहेत अवयव आहेत. मग या बेडकाचा या प्राणीसंघामध्ये का इन्व्हॉल्वमेंट किंवा समावेश केलेला आहे त्याचं महत्त्वाचं कारण उभयचर शब्दाचाच अर्थ आहे. उभयचर म्हणजे दोन ठिकाणी राहणाऱ्या. मग आता यामध्ये आपण पाहूया डिंब अवस्थेत पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात. म्हणजे जेव्हा त्यांची निर्मिती होते त्या अवस्थेमध्ये ते पाण्यामध्ये असतात आणि त्या ठिकाणी जलीय श्वसन करतात. पण प्रौढ म्हणजे या स्वरूपातले हे जे काही बेडूक आहेत आपल्याला पावसाळ्याच्या दिवस मध्ये जमिनीवर इतरस्त फिरताना आपल्याला दिसतात. म्हणजे प्रौढावस्थेमध्ये पाण्यात व जमिनीवर राहू शकतात. मग हे महत्त्वाचं त्याचं काय आहे वैशिष्ट्य आहे की ते उभयचर म्हणजे ते पाण्यात सुद्धा राहू शकतात आणि जे काही जमीन आहे त्याच्यावर राहू शकतात म्हणून त्यांना उभयचर प्राणी असं म्हटलं जातं. दुसरं उपांगाच्या जोड्या आणि अंगुलींना नखे नसतात. उपांग म्हणजे पाय पुढचे दोन पाय आणि मागचे दोन पाय या ठिकाणी त्यांना असतात. पण हे जे काही आहे या ठिकाणी नख हा जो काही भाग आहे जो आपल्या बोटांना असतो तो त्या ठिकाणी नसतो. आणि याचं बाह्य कंकाल जे काही आहे बाह्य कंकाल नसतं आणि याच्यामध्ये यांची जी काही त्वचा आहे ती मृदू स्वरूपात असते. या ठिकाणी दुसरं एक उदाहरण दाखवलेलं आहे टोळ. पण त्याची जी काही त्वचा आहे ती खडबडीत स्वरूपात सुद्धा असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यांची जी काही त्वचा आहे ती ओलसर ठेवली जाते. आणि ओलसर का कारण त्यांना सगळ्यात महत्त्वाचं जे काही श्वसन आहे त्याच्यासाठी ते उपयोगी पडतं. नंतर यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला या चित्रामध्ये दिसतं की यांना बाह्यकर्ण नसतो. जसं आपल्याला कान आहे तसं यांना बाह्यकर्ण नसतो पण त्या ठिकाणी काय असतं कर्णपटल असतं. पुढचं वैशिष्ट्य जर आपण विचार केला तर या ठिकाणी मान ही त्या ठिकाणी नसते. आणि शेवटचं वैशिष्ट्य विचार केला तर डोळे जे काही आहे ते बडबडीत स्वरूपात असतात आणि त्या डोळ्यांचा विचार केला तर त्यांना पापण्या असतात. अशा प्रकारे याची काही उदाहरणं आपण लक्षात घेऊ शकतो बेडू असल टोड असल सॅलामँडर. धन्यवाद.